नमस्कार रसिक हो, मी रेवती जोशी। कुलस्वामिनी मीडिया तर्फे आयोजित पुस्तक अभिवाचन या उपक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। अकोल्याचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ कथाकार श्री सुरेश मार्कंडे यांच्या शलाका या कथासंग्रहातील एकूण 12 कथांचं अभिवाचन या उपक्रमांतर्गत मी सादर करते। आजच्या दुसऱ्या कथेचं शीर्षक आहे चुकलेल्या वाटा। संध्याकाळ मुंगीच्या पावलांनी सरकत होती। सूर्य साता समुद्रापलीकडे केव्हाच गेला। अंधाराची चाहूल जाणवायला लागली। थोड्याच वेळात अलकाताईची घरी जाण्याची वेळ होणार। अलकाताई प्रतीक्षा करून थकल्यात। एका क्षणात एक नाही तर अनेक विचार त्यांच्या मनात येऊन गेले। ॲडव्होकेट प्रशांत पानसेबद्दल अलकाताईंच्या मनात जो जिव्हाळा निर्माण झाला हा एक कुतूहलाचाच विषय म्हणावा लागेल। अलकाताई आणि ॲडव्होकेट प्रशांत पानसे यांची ओळख फार जुनी नाही, एकमेकांचा सहवासही फार नाही म्हणण्यापेक्षा अजिबात नाही असं म्हटलं तरी चालेल। तरीही परस्परांविषयी निर्माण झालेली ही सहानुभूती हा देखील एक संशोधनाचाच विषय होऊ शकतो। अलकाताईंना त्या जगत असलेल्या एकाकी जीवनाचा अगदी कंटाळा आला। संपूर्ण आयुष्यच त्यांनी एकटेपणात घालवलं। त्यांच्या जन्मापासून घरी आई आणि त्या दोघीच, वडील परप्रांतात दूर कुठेतरी नोकरीवर, महिन्यातून एक दिवसच घरी यायचे, तेवढाच त्यांचा सहवास। अलकाताईंना समजायला लागल्यावर त्यांना कळलं की त्यांचे वडील त्यांच्याच मावशीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। म्हणजेच अलकाताईंची आई आणि वडील यांचे संबंध मधुर नव्हते। त्यांच्या संबंधांचा फटका अलकाताईंना लहानपणीच बसला। अलकाताईंची आई शिक्षिका। जेव्हा अलकाताई घरी असायच्या तेव्हा त्यांची आई शाळेत असायची, जेव्हा अलकाताई शाळेत जायच्या तेव्हा त्यांची आई घरी असायची। एकटेपणा त्यांच्या 5वीलाच पुजलेला। अलकाताई MA झाल्याबरोबर त्यांचं लग्न उरकवून टाकलं। BSF मध्ये मोठ्या हुद्द्यावर असलेल्या सुनील गोडबोले यांच्याशी त्यांचं लग्न झालं। सुनीललाही आई वडील नव्हते, शिवाय एकटाच काका काकूंनी त्याला सांभाळलेलं, त्यामुळे सासरीही मायेचा माणूस असं कोणीच नाही। सुनील लग्नासाठी काढलेली सुट्टी संपल्यानंतर गेला तर श्रुतीच्या जन्मानंतरच आला। श्रुती 6 वर्षांची असताना अतिरेक्यांशी लढता लढता सुनीलला वीरमरण प्राप्त झालं। नंतरचा प्रवास अलकाताईंनी एकटीनेच केला। श्रुती इंजिनियर झाल्याबरोबर अलकाताईंनी श्रुतीचं लग्न उरकून टाकलं। लग्नानंतर 2 महिन्यात श्रुती नवऱ्यासोबत अमेरिकेत स्थायिक झाली। अलकाताई पुन्हा एकट्याच। असा हा त्यांचा एकटेपणाचा प्रवास। अलकाताई ॲडव्होकेट प्रशांत पानसेची वाट पाहून थकल्या आणि घरी जाण्यासाठी निघाल्या। अर्थात ॲडव्होकेट पानसेंचा विचार सोबत घेऊनच। 5 वाजता चहा झाला की रोज बगीच्यामध्ये जायचं, फक्त विरंगुळा म्हणून हा त्यांचा नित्यक्रम। सणवार, ऊन, वारा, पाऊस किंवा कोणत्याही प्रासंगिक कार्यक्रमामुळे त्यांच्या बगीच्यामध्ये जाण्याच्या कार्यक्रमाला कधीही अडथळा निर्माण झाला नाही। श्रुतीचे वडील वारल्यापासून त्यांचा हा कार्यक्रम अविरत सुरू आहे। असंच एके दिवशी त्या बगीच्यामध्ये गेल्या, अचानक पावसाळी वातावरण तयार झालं। बगीच्यामधले लोक भराभर बाहेर पडू लागले। क्षणात पाऊसही सुरू झाला। अलकाताई झाडाच्या आश्रयाने उभ्या राहिल्या। 4-2 मिनिटं झाली असतील। 50 ते 55 वर्षे वयोमान असलेले एक गृहस्थ त्यांच्या जवळ येऊन अलकाताईंना म्हणाले, मी ॲडव्होकेट प्रशांत पानसे, आपली हरकत नसल्यास आपण दोघेही एका छत्रीत उभे राहू शकतो। सर्वप्रथम अलकाताई थोड्या गोंधळल्याच। पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे त्यांच्या जवळही दुसरा कोणता उपाय नव्हता। कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या ॲडव्होकेट प्रशांत पानसेच्या बाजूला छत्रीमध्ये जाऊन उभ्या राहिल्या। अगोदरच पावसाच्या पाण्यात त्या ओल्या चिंब झाल्या होत्या। पावसात ओल्या झाल्यामुळे त्या खूपच मोहक दिसत होत्या। तशात तर त्या 52-53 वर्षाच्या असूनही 40-तल्या दिसतात। कोणत्याही पुरुषाला आकर्षित करेल असंच त्यांचं मोहक व्यक्तिमत्व। एका वाक्यात सांगायचं झालं तर त्यांनी त्यांची फिगर जोपासली। पाऊस बंद होईपर्यंत परस्परांची नावं जाणून घेण्याएवढी त्यांची ओळख झाली होती। यानंतर रोजच अलकाताई आणि पानसे वकील यांची भेट होऊ लागली। भेटीचं रूपांतर ओळखीमध्ये झालं। दोघांच्या गप्पा रंगू लागल्या। सुखदुःखाच्या गोष्टी ते शेअर करू लागले। वेळ जाऊ लागला। हळूहळू अलकाताई पानसेंकडे वाहवत जाऊ लागल्या असं म्हटल्यास वावगं होणार नाही। आपला संपूर्ण जीवनपट अलकाताईंनी पानसे वकिलांसमोर उलगडला। अलकाताई एकाकी जीवन जगत आहेत हे पानसे वकिलांना कळल्यानंतर पानसे वकिलांनाही अलकाताईंविषयी सहानुभूती वाटू लागली। रोज 6 बगीच्यात जाणाऱ्या अलकाताई आता तर 5 वाजल्यापासूनच बगीच्यामध्ये जाऊ लागल्या।
एक दिवस बोलता बोलता अलकाताई पानसे वकिलांना म्हणाल्या, मला वाटतं आपणही माझ्याप्रमाणे एकाकी जीवन जगत आहात. त्यावर पानसे वकील म्हणाले होते, माझ्या जीवनाला एकाकी म्हणता येणार नाही. मला एक मुलगा आहे, मकरंद त्याचं नाव. लग्नाला आला तो आता. तो 9 वर्षाचा असतानाच त्याची आई वारली. साथीदार सोडून गेल्याच्या दुःखाची जाणीव तुम्हाला आहेच. त्यावर अलकाताई म्हणाल्या होत्या, खरंच ग्रेट आहात तुम्ही. मुलगा 9 वर्षांचा होता तेव्हापासून त्याला सांभाळत आहात. फक्त मुलाला सांभाळलं नाही तर आई आणि वडील दोन्ही भूमिका मी एकट्यानेच निभावल्या. पानसे वकील एकदम बोलून गेलेत. पानसे वकिलांच्या या बोलण्यावर अलकाताईंना थोडं वाईटच वाटलं. पानसे वकिलांविषयी निर्माण झालेली सहानुभूती अधिकच घट्ट झाली. त्या दिवशी घरी जाताना अलकाताई पानसे वकिलांना म्हणाल्या, आज आपण माझ्या घरी जाऊन चहा घेऊ आणि नंतरच तुमच्या घरी जा. यावर पानसे वकिलांनी कोणताही नकार न दर्शविता होकार दिला. अलकाताई पानसे वकिलांना स्वतःच्या घरी घेऊन गेल्या. खूप गप्पा गोष्टी झाल्या. जाताना पानसे वकील अलकाताईंना म्हणाले, उद्या जरूर या हं बगीच्यामध्ये, मला खूप बोलायचं आहे तुमच्याशी. यावर अलकाताई पानसे वकिलांना म्हणाल्या होत्या, मी तर रोजच येत असते बगीच्यात, कधी कधी तुमचीच वाट मला बघावी लागते. गेल्या 20-21 वर्षात चाळीतील लोकांनी असा प्रसंग अनुभवला नव्हता. साहजिकच त्यांचे डोळे विस्फारले. पानसे वकील परत जाताना अलकाताईंचं हृदयही सोबत घेऊन गेले. हृदय गमावून बसलेल्या अलकाताई रात्रभर पानसे वकिलांचा विचार करीत होत्या. खरं तर पानसे वकिलांच्या बोलण्यामुळे त्यांच्या मनात लाडू फुटायला सुरुवात झाली. पानसे वकील उद्या आपल्याला काय सांगणार, अलकाताईंना या प्रश्नाचं उत्तर शोधूनही सापडत नव्हतं. शक्यता ही आहे की ते आपल्याला लग्नाची मागणीही घालू शकतील. त्यांनी जर आपल्यासमोर असा प्रस्ताव मांडला तर आपण काय उत्तर द्यावं? त्या क्षणी दुसरं मन त्यांना सांगत होतं, वेडी आहेस तू, जर वकील साहेबांनी तुझ्या समोर लग्नाचा प्रस्ताव मांडला तर कशाचाही विचार न करता, कुणालाही न विचारता, अगदी श्रुतीला सुद्धा, जगाची किंचितही तमा न बाळगता त्यांच्या प्रस्तावाला मान्यता द्यायची आणि आपला एकांतवास संपवायचा. मनात आलेल्या या विचारांनी त्या चांगल्याच सुखावल्या. त्या दिवशी बागेत जाण्याअगोदर मुद्दाम ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून आल्या. फिकट अंजिरी रंगाची साडी त्यांनी परिधान केली. त्यावर त्याच रंगाचं स्लीवलेस ब्लाऊज त्यांनी घातलं. रोजच्यापेक्षा थोडी वेगळी केशरचना केली. कपाळावर आलेली केसांची एक बट वारंवार डाव्या हाताने त्या मागे करीत होत्या. मनगटावर बांधलेल्या घड्याळामध्ये विनाकारणच वारंवार किती वाजले हे पाहत होत्या. थोडक्यात अलकाताईंना पाहून कुणीही हेच म्हटलं असतं, दिससी तू नवतरुणी काश्मीरी. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी बागेत त्यांची भेट झाली. प्रासंगिक गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर हळूच अलकाताईंनीच विषय काढला. त्या पानसे वकिलांना म्हणाल्या, तुमच्या मुलाचं लग्न झालं असेल? नाही. कुठे असतो तो? तुमच्या जवळ असतो की दुसऱ्या ठिकाणी असतो? एवढं सारं अलकाताई एकदम बोलून गेल्या. त्यावर पानसे वकील म्हणाले, लग्न व्हायचं आहे त्याचं अजून, पण यावर्षी करणार आहे मी त्याचं लग्न. मला पसंत असलेल्या मुलीसोबतच तो लग्न करणार आहे. तो मला नाराज थोडंच करणार आहे. अलकाताई पानसे वकिलांना म्हणाल्या, मुलाचं लग्न झालं की एकट्यालाच राहावं लागेल तुम्हाला. ज्याला आयुष्यात एकटं राहावं लागतं तो सर्वात दुर्दैवी माणूस. मुलगा दुसऱ्या गावी नोकरीला आहे ना? अलकाताईंचं बोलणं संपण्या अगोदरच पानसे वकील म्हणाले, तोही विचार मी केलाय. कदाचित तुम्हाला आवडणार नाही माझा विचार, पण पक्का आहे तो. मुलाचं लग्न झालं की मी पण लग्न करणार आहे. त्यावर अलकाताई म्हणाल्या, आपल्याला पटतं ते करावं, लोकांचा विचार का म्हणून करायचा? मी एक विचारू का तुम्हाला? पानसे वकील म्हणाले, हे कोर्ट थोडी आहे, बोलण्यासाठी वकिलाची परवानगी घ्यावी लागेल. बिंधास्त बोला, तुम्ही काहीही विचारू शकता. अलकाताई म्हणाल्या, माझी दूरच्या नात्यातली एक भाची आहे, आपल्या मकरंदला शोभेल अशीच आहे. तुमची नाराजी नसल्यास तिला मी तुमच्याकडे दाखवायला आणू शकते. ती जर तुमची सून झाली तर आपला झालेला परिचय नात्यात रूपांतरित होऊ शकतो आणि तुमचा आणि माझा एकांतवास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. अलकाताई काय बोलून राहिल्यात हे कदाचित पानसे वकिलांना समजलंही नसेल. काही वेळ ते गप्पच राहिले. पुन्हा अलकाताई म्हणाल्या, मी जरा जास्तच बोलले नाही? पानसे वकील म्हणाले, नाही नाही, तुम्ही काहीच जास्त बोललेला नाही. बरोबर आहे तुमचं. बीजगणितातील समीकरणाप्रमाणे दोन्ही बाजूला सारखं फॅक्टर असल्यास त्याचा लोप होतो. आपलंही तसंच आहे ना, तुम्हीही एकट्या, मुलाच्या लग्नानंतर मीही एकटाच राहणार. दोन्ही बाजूला जीवघेणा एकांतवास असल्यामुळे त्याचा लोप होणारच आहे. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पानसे वकिलांच्या घरी ठरवण्यात आला. अजून अशा बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला. अलकाताईंनी सकाळी स्नेहाला म्हणजे भाचीला बोलवून घेतलं. दुपारी नेहाला घेऊन त्या पानसे वकिलांच्या घरी पोहोचल्या. पानसेंच्या घराजवळ पोहोचल्या आणि न सांगता एवढा मोठा आश्चर्याचा धक्का त्यांना बसला.
पानसे वकिलांच्या घराला कुलूप होतं. शेजारी चौकशी केली असता त्यांनीच अलकाताईंना आत बोलवलं. त्याच अलकाताईंची चौकशी करू लागल्या. त्या दोघांनीही अलकाताईंना विचारलं, तुम्ही पानसे वकिलांना ओळखता? अलकाताई त्यांना म्हणाल्या, ओळख तशी नवीनच आहे. ओळख वाढत गेली. ओळखीमध्ये कळलं की त्यांचा मुलगा लग्नाचा आहे, माझी भाचीही लग्नाची आहे. आज त्यांच्याकडे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरलाय. मुलाला आणायला गेले असतील, कदाचित येतील थोड्या वेळात. अलकाताईंचं बोलणं सुरूच होतं. दोघांच्याही डोळ्यातील अश्रू बघून अलकाताईंनी बोलणं थांबवलं आणि लगेच त्यांना म्हणाल्या, मला काही कळत नाही, मी काही वेडीवाकडे बोलले आहे का? त्यावर पती पत्नी दोघेही पानसे वकिलांबद्दल सांगू लागले, तुमचा स्वभाव खूप साधा आणि भोळसट वाटतो, तुम्हाला खरंच काही माहिती नाही. पानसे वकिलांची पत्नी मुलगा 9 वर्षाचा असताना वारली, म्हणजे देवाघरी गेली. तेव्हापासून पानसे वकिलांनी मकरंदला तळाहातावरील फोडाप्रमाणे जपलं. कशाचीच उणीव त्यांनी त्याला भासू दिली नाही. आईचं आणि वडिलांचं प्रेम त्यांनी त्याला दिलं. दुसरं लग्न करावं म्हणून सर्व नातेवाईक वकील साहेबांच्या खूप मागे लागले. मकरंदवर सावत्र आईची सावली पडायला नको म्हणून त्यांनी दुसरं लग्न टाळलं. मकरंदसाठी त्यांनी केलेला त्याग खूप मोठा आहे. मकरंद ग्रॅज्युएट झाला. वकील साहेबांनी त्यांच्या ओळखीतील एक मुलगी पसंत करून ठेवली होती. त्यांनी मुलगी पाहायला मकरंदला बोलवून घेतलं. गावी येत असताना मोटरसायकलच्या अपघातात मकरंदचं घटनास्थळीच निधन झालं. मृत्यूने कशाचाही विचार न करता त्याला कवटाळलं. तेव्हापासून वकील साहेबांच्या डोक्यात फरक पडलाय. भ्रमिष्ठ झाल्यासारखे वागतात. मकरंदचा मृत्यू झाला, त्यांचं मन हे मानायला तयारच नाही. पाहणाऱ्याला ते सामान्य गृहस्थ वाटतात, पण तसं नाही. कोणालाही ते एवढंच सांगतात, मकरंदचं लग्न आटोपलं की मीही लग्न करणार. मला काय घटस्फोटीत किंवा विधवाही चालते, मला पत्नी नको, जीवनसाथी हवी आहे. 1 महिन्यापूर्वीच त्यांचे चुलत भाऊ आणि वहिनी प्रॉपर्टीच्या कामाकरता त्यांना इथे घेऊन आले होते. तसे ते नागपूरला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. 2 दिवसांपूर्वी त्यांना जरा जास्तच त्रास होऊ लागला म्हणून सकाळीच त्यांना नागपूरला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. ॲडव्होकेट पानसेंच्या व्यथेची कथा ऐकताना अंधार केव्हा पडला अलकाताईंच्या लक्षातच आलं नाही. जड झालेल्या अंतःकरणाने, संवेदना गमावलेल्या मनाने, बधीर झालेल्या पायांनी एक एक पाऊल टाकीत अलकाताई घराकडे निघाल्या.